एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। संरक्षण बजेटमध्ये कपात करण्याची घोषणा करणाऱ्या पाकिस्ताननं आता यावरून घुमजाव केलाय। विशेष म्हणजे आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानची मगरूरी अद्यापही कायम आहे। भारतानं आमच्या संरक्षण बजेटबाबत खोट्या बातम्या पसरवल्याचा आरोप मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केलाय। पाहूयात पाकिस्तानच्या यू टर्नबाबत एएम न्यूजचा विशेष रिपोर्ट। संरक्षण बजेटच्या मुद्द्यावरून पाकिस्तानचा यू टर्न। संरक्षण बजेटमध्ये पाकिस्तान बदल करणार नाही। आठवड्यापूर्वीच बजेट घटवण्याबाबतचे सैन्याकडून संकेत। गेल्या वर्षी जेवढं होतं तेवढंच यंदाही संरक्षण बजेट। भित्री भागुबाई आणि कंगाल पाकिस्ताननं आपल्या संरक्षण बजेटमध्ये आता कोणत्याही प्रकारची कपात न करण्याचा निर्णय घेतलाय। पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये कपात करण्यासंदर्भात एका आठवड्यापूर्वीच मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट केलं होतं, मात्र आता लगेच त्यांनी घुमजाव केलाय। भारतीय माध्यमं खोट्या बातम्या पसरवत असल्याचा कांगावा आता गफूर यांनी केलाय। भारतीयांना उद्देशून नव्यानं केलेल्या एका ट्विटमध्ये हे विसरू नका की आमचं सध्याचं बजेट तितकंच आहे जितकं 27 फेब्रुवारी 2019 होतं। आमची उत्तर देण्याची पूर्ण क्षमता असून लष्कराच्या बजेटमधली ही कपात नसून राष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचा पोकळ दावा त्यांनी केलाय। पाकिस्तानसह भारत आणि अमेरिकेचं संरक्षण बजेट किती आहे त्यावर नजर टाकूयात। 2018 पाकिस्तानचा लष्करावरील एकूण खर्च 11.4 अब्ज डॉलर होता। स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रिपोर्टनुसार पाकचं हे बजेट, हा खर्च पाकिस्तानच्या एकूण GDP 4% इतका होता। 2018 भारताचा लष्करावरील खर्च एकूण 66.5 अब्ज डॉलर इतका होता। संरक्षणावर 649 अब्ज डॉलर खर्च करणारा अमेरिका अव्वल क्रमांकाचा देश आहे। आता पाकिस्तानवर एकूण कर्जाचा बोजा किती आहे त्यावर एक नजर टाकूया। IMF वेबसाईटनुसार पाकिस्तानवर पहिल्या बेल आउट पासून 5.8 अब्ज डॉलरचं कर्ज आहे। 2018 ब्लूमबर्ग रिपोर्टनुसार पाकिस्तानवर 91.8 अब्ज डॉलरचं विदेशी कर्ज आहे। 6 वर्षांपूर्वी नवाज शरीफ यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा 50% वाढ झाली। पाकिस्तानवरील कर्ज आणि GDP यांचं गुणोत्तर 70% आहे। पाकिस्तानमध्ये परकीय गुंतवणूक होत नाही हीच खरी या अर्थव्यवस्थेसमोरची सगळ्यात मोठी समस्या। पाकिस्तानात 2018-19 या आर्थिक वर्षात 2.67 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे, तर दुसरीकडे चालू खात्यात तब्बल 18 अब्ज डॉलरची तूट राहिली आहे। त्यातच येत्या आर्थिक वर्षात पाकिस्तानला महागाईचा दर 14% वाढू शकतो असा अंदाज इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं वर्तवलाय। त्यामुळे IMF कडून कर्ज घेतल्यानं इम्रान खान यांच्या सरकारला आता लोकप्रिय आश्वासनांपासून दूर राहावं लागणार आहे। विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे इम्रान खान यांनी मी आत्महत्या करणं पसंत करेल मात्र जगातल्या कोणत्याही देशाकडे पैसे मागणार नाही असं प्रचारादरम्यान म्हटलं होतं। आणि त्याच इम्रान खान यांनी सौदीला जाताच आर्थिक मदतीची मागणी केली होती। दुसरीकडे पाकिस्तानसाठी धोकादायक ठरणार आहे तो चीन। चीनकडून पाकिस्तानात सध्याच्या घडीला 62 अब्ज डॉलरच्या योजनांवर काम सुरू आहे आणि त्यात चीनचा हिस्सा 80% आहे। चीननं पाकिस्तानला उच्च व्याजदरानं कर्ज दिलंय, यामुळं पाकिस्तानवरील चीनच्या कर्जाचा बोजा येणाऱ्या दिवसांमध्ये अधिक वाढणार आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणं पाकिस्तानसाठी मारक ठरू शकतं। सुनील जोशी, एएम न्यूज। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।